नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारचे सहा मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आलेले आहे याविषयी आपण माहिती बघूया बघा पहिला निर्णय पुणे येथील बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस मान्यता त्यानंतर दुसरा निर्णय बघा जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरण क्षेत्रानजीकची विश्रामगृहे व रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन सार्वजनिक व खाजगी सहभाग पी 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 तत्वावर खाजगी यंत्रणाकडून करण्यासाठीच्या धोरणास मान्यता त्यानंतरचा तिसरा निर्णय बघा नागपूर येथील रामदेव बाबा युनिव्हर्सिटी या स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस मान्यता त्यानंतर चौथा निर्णय बघा निम्न तापी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील साणेगुरुजी सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता त्यानंतरचा निर्णय बघा पंढरपूर मंदिर अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय त्यानंतरचा मोठा निर्णय बघा स्थानिक नागरी संस्थांच्या क्षेत्रात वीज वितरण प्रणालीच्या विद्युत पायाभूत सुविधांवर कर आकारण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यात येणार तर मित्रांनो अशा प्रकारे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे याविषयी आपण माहिती बघितली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद